जेव्हा मी मला वाटतं एक व्हिडिओ पाहत होतो, ज्या व्यक्तीला मला वाटतं आता अमेरिकेत रामदास म्हणतात, जे 60 की 70 दशकात एक प्रचंड वादळ बनले, 60 मला वाटतं, तर ते त्या लोकांपैकी होते की ते हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक होते आणि LSD मोठ्या प्रमाणात प्रयोग करत होते. अगदी ते हार्वर्ड विद्यापीठात LSD तयार करत होते. त्यांना वाटलं की निर्वाणापर्यंत पोहोचण्याचा हा एक मार्ग आहे. तेव्हाच अगदी बेधडकपणे कॅलिफोर्नियामध्ये लोक जाहिरात करू लागले, भारतामध्ये 12 लागतील, इथे फक्त झटकन होऊन जातं. रामदास सुद्धा भारतात आले. त्यांचा LSDचा साठा घेऊन ते आता सराईत झालेले आहेत. ते दिवसातून 2-3 LSDच्या गोळ्या घेऊ शकतात. तर ते नीम करोली बाबांकडे आले, जे एक आत्मज्ञानी आहेत, प्रचंड क्षमता असलेले तांत्रिक आहेत. आणि मला तुम्ही तांत्रिक म्हणजे काय हे नीट समजून घ्यायला हवंय. विशिष्ट क्षमता असलेल्या मनुष्याला तांत्रिक म्हणतात, ज्यामध्ये काहीच क्षमता नाही आहेत, ज्याला फक्त पुस्तकात लिहिलेलं माहिती आहे, तो तांत्रिकही नाही आणि गुरुही नाही, गुरु बनण्यास योग्य नाही कुठल्याही प्रकारे. तर नीम करोली बाबा एक तांत्रिक होते, एक धिप्पाड मनुष्य, हनुमानाचे भक्त होते. ते नीम करोली बाबांकडे आले आणि म्हणाले, मी स्वर्गातून एक जादुई गोष्ट आणली आहे, तुम्ही हे घेतलं तर जाणण्याजोगं जे काही आहे ते कळून जातं, तुम्हाला ह्याबद्दल काही माहिती आहे का? नीम करोली बाबा म्हणाले, काय आहे ते दाखव मला. म्हणून त्यांनी त्यांना थोड्याशा गोळ्या हातात दिल्या. ते म्हणाले, किती आहेत तुझ्याकडे दाखव मला. त्यांच्याकडे एवढ्या होत्या. जे बरं का, जे त्यांना अनेक दिवस किंवा महिने पुरले असत्या. ते म्हणाले, दे माझ्याकडे त्या. म्हणून त्यांना दिल्या मूठभर LSDच्या गोळ्या. त्यांनी अशाच तोंडात टाकून गिळून टाकल्या आणि असेच बसून राहिले तिथे. जे काही करत होते ते करत राहिले. रामदास तिथे बसलेत विचार करत की आता हा मनुष्य फुटणार आहे, मरणार आहे. पण त्यांनी LSD घेतल्याचे परिणामच दाखवले नाही. ते त्यांचं काम करत राहिले. फक्त रामदास यांना हे दाखवण्यासाठी की तू तुझं आयुष्य फालतू गोष्टींवर वाया घालवतोयस, त्या गोष्टी तुला पलीकडे घेऊन जाणार नाही आहेत. तर रामदाससाठीच्या प्रेमापोटी किंवा रामदास यांच्या योग्यतेमुळे किंवा ग्रहण करण्याच्या उत्कट इच्छेमुळे एक ठराविक आयाम नक्कीच त्यांच्यात उतरला. कारण रामदास जे कोण आहेत ते त्यांच्या स्वतःच्या क्षमतेतून नाही, रामदास जे कोण आहेत ते त्यांच्या स्वतःच्या साधनेतून नाही. रामदास हे रामदास बनलेत केवळ ह्यामुळे की त्यांनी एक समंजस गोष्ट केली, की नीम करोली बाबांच्या पायाशी जाऊन बसले आणि त्यांचा एक ठराविक आयाम आत्मसात केला. आणि नीम करोली बाबांना अशा अनेक खिडक्या उघड्या करायच्या होत्या, म्हणून त्यांनी एक खिडकी तयार केली आणि अमेरिकेला पाठवली.